आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष रंगणार असल्याच्या राज्यभर चर्चेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी थेट लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब बारामतीच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी थेट सुप्रिया सुळेंच्या विरोधात प्रचार करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. आज जय पवार यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार आणि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. इतकंच नाही तर महायुतीचे घटक पक्ष असणारे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी देखील स्वतः उपस्थित राहून जय पवार यांना शुभेच्छा दिल्यात. हा कार्यक्रम सुरू असताना जय पवार यांनी भेटीगाठी दरम्यान आधी बारामतीचं उरकून घेतो मग पुण्यातच आहे असं म्हणत बारामतीनंतर आता पुण्यात ऍक्टिव्ह राजकारणात उतरण्याचे संकेत दिलेत. फक्त बारामतीच नाही तर जय पवार यांनी आता पुण्यात देखील लक्ष घालायला सुरुवात केली आहे. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात जय पवार यांनी बैठका आणि कार्यक्रमांचा धडाका लावलाय. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांचा थेट सामना होत असल्याने जय पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार करतायत. जय पवार यांनी राष्ट्रवादी भवनाला नुकतीच भेट देऊन सोशल मीडिया टीमची नेमणूक देखील केली आहे. त्यामुळे आता मिशन बारामती नंतर जय पवार पुण्यामध्ये सक्रिय होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.